नमस्कार आपण दहावी पास आता अकरावी मध्ये सायन्सला ऍडमिशन घ्यायचं ठरवलं असेल तर आपल्या मनामध्ये प्रश्न असतात की आपल्याला एक्झॅक्ट कोणता ग्रुप घ्यायचा आहे कोणता ग्रुप घेतल्यानंतर आपण मेडिकलमध्ये जाईल कोणता ग्रुप घेतल्यानंतर आपल्याला इंजिनिअरिंग करता येईल याबद्दल तुम्हाला काहीही माहिती नसेल अशा प्रकारचे क्वेश्चन तुमच्या मनामध्ये असतील तर आपल्या या आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या मनातील सर्व क्वेश्चन जे आहेत त्याचं मी आन्सर या व्हिडिओतून दिलेला आहे त्यासाठी मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला अकरावी सायन्सला ऍडमिशन घेताना एक्झॅक्ट कोणता ग्रुप निवडला पाहिजे आपण याबद्दलची सविस्तर माहिती मिळून जाणार आहे त्या अगोदर जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जीएसआयटी सोल्युशन या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कळवा चला तर आपण कोणत्याही पद्धतीनं आपला वेळ न वाया घालवता आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया की ज्याच्यामध्ये आज आपण पाहणार आहोत की कोणता ग्रुप घ्यायचा आहे किंवा कोणत्या ग्रुपमध्ये कोणकोणते सब्जेक्ट असणार आहेत याबद्दलच्या आपण डिटेलमध्ये माहिती पाहणार आहोत त्याच्यामध्ये आपल्याला पाहायचं आहे की जो जनरल सायन्स आहे त्या जनरल सायन्स मध्ये आपल्याला कोणकोणते सब्जेक्ट असतात जो पहिला सब्जेक्ट आहे पी सी एम बी की ज्याच्यामध्ये तुम्हाला फिजिक्स केमिस्ट्री मॅथ आणि बायोलॉजी हे चार सब्जेक्ट असतात त्याचबरोबर इंग्लिश आणि एक लँग्वेज असते आता ही लँग्वेज सेकंड लँग्वेज असते की ज्याच्यामध्ये आपली फर्स्ट लँग्वेज इंग्लिश असते आणि सेकंड लँग्वेज आपल्याला निवडायची असते की ज्याच्यामध्ये मराठी हिंदी कन्नड उर्दू जी काही तुम्हाला अवेलेबल आहे तुमची जी काही लँग्वेज आहे ती तुम्हाला लँग्वेज या ठिकाणी चॉईस करावं लागते त्याच्यानंतर आहे आपल्याला एक व्होकेशनल कोर्स आहे की ज्याच्यामध्ये पी आहे की फिजिक केमिस्ट्री मॅथ आणि बायोलॉजी हे चार सब्जेक्ट असतात प्लस इंग्लिश आणि एक तुम्हाला आय टी हा सब्जेक्ट असतो हा सब्जेक्ट तुम्हाला प्रत्येक कॉलेजनुसार वेगवेगळ्या ठिकाणी आढळतो ज्या कॉलेजमध्ये आय टी सब्जेक्ट आहे अशा ठिकाणीच तुम्हाला या स्ट्रीमला ऍडमिशन घेता येतं आयटी टी हा सब्जेक्ट ठेवता येतो हे तुम्हाला ते कॉलेज वेळेला तुम्ही चॉईस करणार आहात त्या कॉलेजमध्ये हा सब्जेक्ट अवेलेबल आहे का नाही ह्या तुम्हाला चेक करून घ्यायचा आहे त्याच्यानंतर पुढची जी स्ट्रीम आहे की जर तुम्हाला मेडिकल ला जायचं असेल आणि मॅथ्स नको असेल तर फिजिक केमिस्ट्री आणि बायोलॉजी हे तीन सब्जेक्ट असतात याच्यामधून तुम्ही ला जाऊ शकता आणि त्याच्यामध्ये तुम्हाला एक इंग्लिश प्लस लँग्वेज आणि ऑप्शनल सब्जेक्ट असतो आता हा ऑप्शनल सब्जेक्ट कोणकोणते असतात हे पण आपण पुढे पाहणार आहोत जर तुम्हाला मेडिकलसाठी जायचं आहे तर तुम्ही पी सी बी घेऊ शकता की ज्याच्यामध्ये तुम्हाला मॅथ्स इन्व्हॉल्व्ह नसतो त्याच्यानंतर पुढची जी स्ट्रीम आहे ती आहे आपली पी सी एम फिजिक केमिस्ट्री आणि मॅथ त्याचबरोबर इंग्लिश येतं लँग्वेज आणि दुसरं असतं ऑप्शनल या स्ट्रीममधून तुम्ही इंजिनिअरिंगला जायचं असेल तर तुम्ही ही स्ट्रीम निवडू शकता पी सी एम फिजिक केमिस्ट्री आणि मॅथ त्याच्यानंतर आता आपण पाहूया की ऑप्शनल सब्जेक्ट काय असतात हे आपल्याला पाहायचं आहे की ऑप्शनल सब्जेक्ट कोणकोणते आहेत ऑप्शनल सब्जेक्ट मध्ये आहे तुम्हाला फिलॉसॉफी आहे त्याच्यानंतर आहे सायकोलॉजी आहे त्याच्यानंतर सोशिओलॉजी इकॉनॉमिक हिस्ट्री आणि जॉग्रॉफी जे आपले हे ऑप्शनल सब्जेक्ट आहेत हे ऑप्शनल सब्जेक्ट जे आर्ट्सचे जे विद्यार्थी आहेत त्या आर्ट्सच्या विद्यार्थ्यांना जे सब्जेक्ट्स असतात त्यातील एक तुम्हाला ऑप्शनल म्हणून सब्जेक्ट निवडता येतो की जो आपला पी सी बी किंवा पी सी एम जो करणार आहेत विद्यार्थी त्यांना एक ऑप्शनल एक सब्जेक्ट निवडणं गरजेचं असतं आणि यामधील कोणताही ऑप्शनल सब्जेक्ट तुम्ही निवडू शकता त्याच्यानंतरची जी पुढची एक स्ट्रीम आहे ती बायोफोकल आहे की ज्याच्यामध्ये जे विद्यार्थी फक्त इंजिनिअरिंगलाच जाणार आहेत की ज्यांचं जे फोकस आहे ज्यांनी फोकस इंजिनिअरिंग वरती केलेलं आहे ते विद्यार्थी बायोफोकलची जी स्ट्रीम आहे ती बायोफोकलची स्ट्रीम निवडू शकतात त्याच्यामध्ये तुम्हाला पीसीएम ग्रुप असतो की फिजिक केमिस्ट्री आणि मॅथ्स हे तीन पेपर असतात त्याचबरोबर इंग्लिश बायोफोकल जो सब्जेक्ट आहे तो जेणेकरून दोनशे मार्काचा हा बायोफोकल सब्जेक्ट असतो त्याच्यामध्ये तुम्हाला बायोफोकल मध्ये कोणकोणते सब्जेक्ट आहेत मध्ये जे सब्जेक्ट आहेत ते कोणकोणते आहेत बघायचं आहे पहिलं आहे सी एस सी एस म्हणजे काय तर कॉम्प्युटर सायन्स आहे त्याच्यानंतर आहे इलेक्ट्रॉनिक त्याच्यानंतर इलेक्ट्रॉनिक अँड मेंटेनन्स सिव्हिल आणि मेकॅनिकल हे जे सब्जेक्ट आहेत हे मध्ये सब्जेक्ट आहेत आणि यातील कोणताही एक सब्जेक्ट तुम्ही निवडू शकता पी आणि इंग्लिश या सब्जेक्ट बरोबर की जो सब्जेक्ट तुम्हाला दोनशे मार्कचा असणार आहे मित्रांनो असंच आपण पुढचेही पाहणार आहोत की मध्ये कोणते सब्जेक्ट आहेत कॉमर्स मध्ये कोणते सब्जेक्ट आहेत तुम्हाला अशीच माहिती हवी असेल आणि याबद्दलची आणखी डिटेल माहिती जाणून घ्यायची असेल तर आत्ताच आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा आणि मला हा व्हिडिओ कसा वाटला हा नक्की कमेंटमध्ये सांगा आपण या ठिकाणी थांबूया धन्यवाद